नमस्कार, लोकलाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी हर्षल आंबेकर, यावल तालुका प्रतिनिधी, आपल्यासमोर घेऊन आलेलो आहेत एक सर्वात महत्त्वाची बातमी. आपण बघू शकता आपल्यासोबत यावल तालुक्यातून आपले सरकार सेवा केंद्र चालक या ठिकाणी यावल तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी आजपासून आपले सरकार सेवा केंद्र हे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तसे निवेदनही मान्य तहसीलदार यांना दिलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत. नमस्कार सर, आपण या ठिकाणी बंदचं आंदोलनाचं पुकारलेलं आहेत आणि त्या संदर्भात निवेदन देखील तहसीलदार यांना दिलेलं आहेत. नेमक्या आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या याच आहेत की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी जर का अतिरिक्त पैसे किंवा पैसे घेत असाल तर तुमच्यावरती थेट कारवाई करण्यात येईल. या संदर्भातच आम्ही मान्य तहसीलदारांना आज निवेदन दिलं की शासनाकडून कुठल्याही प्रकारचे आम्हाला कशा पद्धतीने पैसे दिले जाणार आहे याचं नियोजन अजून ठरलेलं नाही आहे. तसेच त्या ॲपमध्ये कुठल्याही पद्धतीने आमच्या बद्दल पेमेंट येईल किंवा कशा पद्धतीने येणार आहे याचं कुठलंही व्यवस्थित व्यवस्थापन त्यामध्ये केलेलं नाही आहे. तसेच याच पद्धतीने मागच्या वेळेसही फसल विमा योजनेसाठी आम्हाला फ्रीमध्ये फॉर्म भरण्यासाठी सांगितलं, आम्ही त्या पद्धतीने फॉर्मही भरलं, परंतु मागच्या वेळेसही आम्हालाही आतापर्यंत त्याचे पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. आमच्या कुठल्याही केंद्र चालकाला त्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. तसेच तालुक्यामध्ये विविध केंद्र आधारचे केंद्र त्यांनी बंद केलेले आहेत, परंतु कुठलीही पूर्व सूचना न देता सदरील केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले आहेत. परंतु त्या केंद्र चालकांनी गुंतवलेला पैसा आणि त्याला आलेला खर्च यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. तसेच त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला आय डी दिलेले आहेत आणि ते आय डी त्यांच्या ठिकाणावर न चालता, ग्रामपंचायतमध्ये न चालता, त्या ग्रामपंचायतच्या आय डी यावलमध्ये किंवा इतरत्र गावांमध्ये चालल्या जातात. त्यामुळे त्यांचं नियोजन सुद्धा या ठिकाणी शून्य दिसतं आणि आमच्यावरती या पद्धतीने उपासमारीची वेळ आलेली आहे. परत शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. पुढच्या आठवड्यापासून सोमवारपासून आम्ही बेमुदत उपोषण करू आणि या पद्धतीने शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास यावरती आम्ही कडक पद्धतीने आमचा सेतू चालकांचा बंद हा कायम ठेवू. आपल्यासोबत होते यावल तालुक्याचे आपले सरकार सेवा केंद्राचे अध्यक्ष नामदेव कोळी. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आमच्या मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर यापुढे देखील आंदोलन कडक करण्यात येईल. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.